मंडळी, महाभारत या मालिकेतील भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता नितीन भारद्वाज हा अडचणीत आला आहे. काय नेमकं का कारण हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर 90व्या शतकात नितीश भारद्वाज यांनी महाभारत या मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना खूपच लोकप्रियता मिळवून दिली. आता बऱ्याच वर्षांनंतर नितीश यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ते चर्चेत आले. नितेश भारद्वाज यांनी 2009 साली IAS अधिकारी स्मिता गाटेशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक चढउतार आले आणि 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तर आता लग्नानंतर काही वर्षांनी नितेश भारद्वाज यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी स्मिता विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. स्मिता मानसिक छळ करत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांमध्ये दिली आहे. तर नितेश भारद्वाज यांनी भोपाळचे पोलीस आयुक्त यांना एक मेल करून त्यांच्याकडे मदत मागितली आहे. त्यांनी मेलमध्ये लिहित आहे, स्मिता त्यांना त्यांच्या दोन्ही मुलींना भेटू देत नाही आणि त्यांचा मानसिक छळ करत आहे. नितीश यांच्या तक्रारीनंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी अतिरिक्त DCP शालिनी दीक्षित यांच्याकडे देण्यात आली आहे. तक्रार मिळाल्याची पुष्टी करताना पोलीस आयुक्तांनी सांगितलं की नितीश भारद्वाज आणि त्यांची पत्नी यांच्यात कौटुंबिक न्यायालयात खटला प्रलंबित आहे. दरम्यान नितीश भारद्वाज आणि IAS स्मिता गोटे यांची भेट त्यांच्या एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. दोघांनी 2-4 वेळा भेटल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 14 मार्च 2009 रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. नितीश भारद्वाज आणि स्मिता गोटे यांचे हे दुसरे लग्न होते. दोघांचाही पहिल्या लग्नानंतर घटस्फोट झाला होता. नितीश यांचे पहिले लग्न मोनिका पाटील यांच्याशी झालं होतं. 2005 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. दरम्यान नितीश आणि स्मिता यांच्या लग्नानंतर काही वर्ष सर्व काही सुरळीत होतं, पण 2019 मध्ये मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात त्यांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली. अखेर 2022 मध्ये अधिकृतरित्या त्यांचे नाते संपुष्टात आले. तर IAS अधिकारी स्मिता गाटे सध्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर नितीश भारद्वाज हे महाभारत या मालिकेतील भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत झळकले होते. त्यांनी काही मराठी चित्रपटामध्येही काम केलं आहे. आता नितीश भारद्वाज यांच्या तक्रारीनंतर पोलीस काय ॲक्शन घेतात हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.